ज्यावेळी मी एक मीटिंग घेतली होती 27 सप्टेंबरला हैदराबादमध्ये, त्या मीटिंग मध्ये मी काही गोष्टी लोकांना क्लिअर केल्या होत्या की आपल्याला कशा पद्धतीने जायचं. कोरोना बघा की समजणे वाले इशारा करते, त्यावेळी पण मी एक गोष्ट बोललेलं की आपल्या सगळ्यांचा सपोर्ट होणं, आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं ओव्हरकम होऊ शकतो आणि बाहेर पडू शकतो. आपली जी काही स्ट्रेंथ आहे मित्रांनो, स्ट्रेंथ काय, पैसे ही स्ट्रेंथ कधीच आयुष्यामध्ये नसते, कारण पैसे येत असतात आणि जात असतात. तर ऍक्च्युली जी स्ट्रेंथ आहे, आपण आपली लोक, आपल्या बरोबरचा असलेला आपला पार्टनर, आपला परिवार आहे, फॅमिली जी काय आहे, ती आपली ऍक्च्युली स्ट्रेंथ आहे. ज्यावेळी सुरुवात केली बऱ्याच लोकांनी माझ्या बरोबर, काही हळूहळू जेवढ्या दिवसानंतर लोकांच्या चांगले प्लॉट बनायला लागले, प्लॉट बनल्यानंतर चांगले पैसे यायला लागल्यानंतर, सुरुवातीला ज्या लोकांची आपल्याला गरज भासली होती, नवीन जॉईनिंग होते, त्या अशा लोकांना बऱ्याच वेळा अंधारात आपल्या लोकांनी ठेवले. ते अंधारात ठेवल्यामुळे ते लोक नाराज झाले, ते लोक नाराज झाले, त्या लोकांनी मग माझं सर नेटवर्क शिफ्टिंग करून द्या किंवा मला ह्या प्लॅन मध्ये द्या, मला विदाउट लॉगिन मध्ये द्या. आता जसं की आपण मध्यकरांच्या टीमचा विचार करतो की चांगले त्यांच्याकडून पार्टनरशिप आलेले आहेत, 2500-3000 लोकांचा ग्रुप आहे, त्यांच्या ग्रुप मधल्या एका व्यक्तीने 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पण त्यावर व्हायरल केला होता की गणपतीच्या कृपेने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वागत आणि कोणीतरी येऊन पुढे खुलासा ह्या गोष्टींचा करावा. काही गोष्टी माझ्या कानावरती होत्या, जसं की आता मी बघाशी मीटिंग मध्ये बघितलं की विजय पाटील सरांच्या टीम मधला सिद्ध सर म्हणून आहेत, या ठिकाणी मिलिटरी मध्ये आहेत, तर त्यांच्या एका व्यक्तीचा मला फोन आला होता. शेवटी ज्यावेळी माझा ह्याचा आलेचा नंबर जो होता तो चालू होता, त्यांच्या बरोबर झालं. ती व्यक्ती बॉर्डरवरती असताना तिथं सुट्टी काढून ती व्यक्ती त्या ठिकाणी परत पोहोचली, त्या ठिकाणी ती व्यक्ती आली आणि तिने मला फोन केला की सर असं आहे, माझी 37 लाखाची पार्टनरशिप आहे, मला पहिलाच हप्ता फक्त मिळाला किंवा पहिलाच मला आरओआय आलेले, त्यांचं पुढे कसं काय होणार आहे, आणि त्यांना अजून पण आम्हाला